येताना काही झेंडे दिसले, येताना काही झेंडे दिसले, झेंड्यावरच कमळ दिसलं. येताना काही रस्त्यांना झेंडे दिसले, झेंड्यावरच कमळ दिसलं. पण झेंड्यावरच कमळ कोमेजलेलं होत, कांद्याच्या चिखलात रुतलं होत. झेंड्यावरच कमळ कोमेजलेलं होत, कांद्याच्या चिखलात रुतलेलं होत. कांद्याबरोबर स्वप्न होती, कांद्याबरोबर भावना होती, कांद्याबरोबर मेहनत होती. पण तुमच्या निर्यात बंदीच्या निर्णयानं आमचं गणित फसलं होतं. तुमच्या चुकीच्या धोरणापायी आमचं नशीब बसलं होतं. याच मेहनतीचा उल्लेख करत, याच मेहनतीचा उल्लेख करत 14 साली मत मागितलं होतं. याच मेहनतीचा उल्लेख करत, आठवत असेल तुम्हाला, याच मेहनतीचा उल्लेख करत 14 साली मत मागितलं होतं. पण आज मात्र त्या कांदा उत्पादकाला चकार शब्दानं पुसलं नव्हतं. शेतकऱ्यांना डांबून ठेवून, तुम्ही शेतकऱ्यांना डांबून ठेवून आमचा आवाज दाबणार नाही. कमानीवरचं नाव झाकलं तरी पवार साहेबांचं काळजावरचं नाव पुसणार नाही. आणि म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय, म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय. यंदा कमळाचं फूल उखडून फेकायचंय. आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला, या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिमाखानं संसदेत पाठवायचंय, दिमाखानं संसदेत पाठवायचंय.